आणि बातमी पुणे शहरातनं आहे. इथे हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट भागातील हवा ही अतिप्रदूषित श्रेणीमध्ये गेली आहे. हवा प्रदूषण वाढल्यानं पुणेकरांची ही चिंता वाढलेली आहे. या संदर्भातला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीनं. पुणे शहरातलं वाढतं हवा प्रदूषण जे आहे ते दिवसेंदिवस प्रशासनाबरोबरच नागरिकांची डोकीडोकी ठरत आहे. कारण पुण्यातली हवेची गुणवत्ता जी आहे ती पुन्हा एकदा ढासळलेली आहे आणि पुण्यातला हवा प्रदूषण जे आहे ते खराब श्रेणी गटामध्ये गेलेलं आहे. दिल्ली त्याचबरोबर अहमदाबाद ही जी प्रदूषित शहर आहे या शहरांमध्ये सुद्धा पुण्याचा क्रमांक लागतोय. कारण पुणे शहरातल्या शिवाजीनगर त्याचबरोबर स्वारगेट भागामध्ये रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती ढासळते आणि याचाच परिणाम जो आहे तो सुद्धा नागरिकांच्या आरोग्यावरती होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे डॉक्टरांकडून सुद्धा बाहेर पडताना सकाळच्या सत्रामध्ये आवाहन केलं जात आहे की तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावं. कारण दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता जी आहे ती ढासळत चाललेली आहे. दिल्ली त्याचबरोबर अहमदाबाद या शहरांमधली जेवढी हवा प्रदूषित आहे अगदी त्याच हवेचं प्रदूषण जे आहे ते आपल्याला पुणे शहरामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे पुणे शहरातले वाढते दिवसेंदिवस हवा प्रदूषण जे आहे ते प्रशासनाबरोबरच नागरिकांची डोकेदुखी ठरते. कॅमेरा पर्सन विकी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.